नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूज आणि डब्ल्यू न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। यावेळी मी संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये गेल्या 7 दिवसापासून इथे OBC बांधवांचं आंदोलन सुरू आहे आरक्षणासंदर्भात। आमच्यासोबत भूषण दडवे सर आहेत, ज्यांनी या आंदोलनाला समर्थन केलेलं आहे। ते कलार समाजाचे आहे आणि कलार समाजाचं सुद्धा या OBC बांधवांच्या आंदोलनाला समर्थन आहे। काय सांगाल तुम्ही आज उपोषणावर? माझं नाव भूषण दडवे आहे, मी अखिल भारतीय सर्वरी क्लास समाज अध्यक्ष आहे। माझ्यासोबत महासचिव नारायण टालेजी आहे, रमेश लांजेवारजी आहे, ॲडव्होकेट अभय रंदिवेजी आहे, हटेवारजी आहे, प्रकाश लायसे भाऊ तुमचं नाव। गणेश उत्सव आया, देश में खुशिया लाया। डॉली मोबाइल शॉप की ओर से गणेश उत्सव की सभी को शुभकामनाएं। कोई भी मोबाइल खरीदने पर स्मार्ट वॉच व ईयरबड्स फ्री। आप ऑनलाइन मोबाइल खरीदी करते हैं उससे भी कम दाम में, तो आइए डॉली मोबाइल शॉप में। कब से जी आणि सर्व OBC समाज बांधव आहे, आपण जे विचारला प्रश्न तो प्रश्न तेव्हा गंभीर प्रश्न आहे की आज जवळपास 8 दिवस 10 दिवसापासून इथं आंदोलन सुरू आहे। आणि आंदोलन का सुरू आहे की महाराष्ट्र सरकारने आता जे आमच्या OBC आरक्षणामधून मराठा समाजाला जे आरक्षण देण्याचं त्यांनी जे घाट घातला आहे, जे आता पाटील यांनी जे उपोषण केलं, त्याच्यामुळे आंदोलन सुरू आहे। आपणासुद्धा माहीत आहे, आपण मला ओळखता अनेक वर्षापासून, 45 वर्षापासून आम्ही OBC लढत आहोत। अखिल भारतीय सर्वरी क्लास समाज आम्ही मोर्चा काढला होता, आपणास माहीत आहे, 93-94 मंडल आयोग आल्यापासून तर आजपर्यंत लढून राहिलो। 45 वर्ष झाले राष्ट्रीय OBC मुक्ती मोर्चामध्ये काम केलं आहे, मी अनेक ठिकाणी काम केलं आहे। आमचं एकच म्हणणं आहे की बाबा, तुम्ही OBC आरक्षणामधून आमच्या हिस्स्यामधून तुम्ही हिस्सा देणं बरोबर नाही। तुम्ही त्याला आरक्षण द्या, आमचा विरोध नाही, पण त्याला वेगळं आरक्षण द्या त्यांना, आणि सरकार देऊ शकते। आणि हे जे काल आता DCM इथे येऊन गेले, त्यांनी काय म्हटलं की आम्ही OBC आरक्षण हात लावू देणार नाही। अरे, हात लावून जसं तुम्ही GR काढा ना, तसं तुम्ही पत्र द्या ना तुम्ही। आणि तुम्हालाही माहीत आहे, मी भाजपाचा नागपूर शहराचा माजी उपाध्यक्ष आहे, पण तुम्हाला माहीत आहे आमचे DCM बोलतात करत नाही। आता तुम्हाला सांगा, मागं यांनी काय म्हटलं होतं की आमची सत्ता जर आली तर 3 महिन्यात मी राजकीय आरक्षण देतो। आज 13 महिने जर राजकीय आरक्षण नाही दिलं, तुम्हाला माहीत आहे की महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी ह्याच व्यक्तीने 16 जून 2015 पत्र दिलं नरेंद्र मोदीला। आणि तुम्ही मला पाहता की महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले ज्या सावित्री जयंतीपर्यंत मी आंदोलन करतो, 23 वर्ष आंदोलन करत आहे, त्यालासुद्धा भारतरत्न पुरस्कार दिला नाही। आज हॉस्टेलचा विषय जो आहे, 76 ठिकाणी 72 झाले, कालच यांनी ती घोषणा केली, आम्ही करून राहिलो। अरे, लाडू वाढू वाढू का, लाडू तर वाढला पाहिजे ना, नुसतं बोलण्यानं होणार नाही, काहीतरी केलं पाहिजे। आणि त्याच्यामुळं की आमच्या DCM एकदम विश्वास नाही असं नाही आहे। आता तुम्हाला सांगतो, गणेश मंदिर टेकडे तुम्ही पाहिलं, आज 10 वर्ष 6 रोज लढून राहिलो, ते तर सगळ्याचं स्थान आहे, त्याचं OBC याचा आहे, त्याचा आहे, आणि जास्त यांचं आहे, पण तिथेही ते परिणशाचा दर्जा देत नाही, अशी परिस्थिती आहे। म्हणून आम्ही आज जवळपास समाजाचे सर्व लोक आणि OBC लोकांनी मिळून धरणा कार्यक्रम हे केला आहे। त्याच्या अगोदर आमच्या समाजात काही लोक बसले होते, आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वांना विनंती करतो, कलार समाजाला करतो, OBC समाजाला करतो, आणि जितकेही लोक आहेत त्यांना करतो, उद्या दुपारी 1 वाजता जास्तीत जास्त या मोर्चात सहभागी व्हा, आणि ह्या मोर्चात ताकद वाढवा, नाही तर येणाऱ्या निवडणुकीत लोकसभा असो किंवा हे असो, त्यात त्यांना दुष्परिणाम भोगावा लागेल। आता काल DCM काय म्हणे की आमचे जे पंतप्रधान OBC आहे म्हणे नरेंद्र मोदी। अरे, नरेंद्र मोदी OBC आहेत, मग OBC जनगणना का करत नाही भैया? तुम्ही मला सांगा ना, तुम्ही आम्ही OBC म्हणतो, आम्ही तर काँग्रेसमध्ये होतो, काँग्रेस BJP आलं, चला बा आपला माणूस OBC बनवला, पण तो OBC काय करत नाही ना। आज महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनासुद्धा भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी समोर होत नाही, तो माणूस OBC असला ना। आणि तुम्हाला सांगतो की आज काल ते पुण्याला गेले होते, दगडूशेठच्या गणपतीजवळ गेले, तर समोरच सावित्रीबाई फुलेची शाळा आहे, ते शाळा झाकून दिली होती। जर त्या व्यक्तीने जर विचार केला असता ना, तर ते शाळेला जे आहे देशाची पहिली शाळा, ते राष्ट्रीय स्मारक घोषित झालं असतं। हे करत नाही, यांचे दाखवायचे असल्या काय चाललं काय, दुःख त्याचं मला त्याचं आहे। म्हणजे काल जे DCM साहेब इथे आले, देवेंद्र फडणवीस इथे आले, आणि देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलन स्थळावरून OBC जी घोषणाबाजी केली की आम्ही मराठ्यांना सरसकट कुणबींचं सर्टिफिकेट देणार नाही आणि OBC आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, म्हणजे हे काय शुद्ध फेक आहे का? यांचे दाखवायचे तातलं काय खा चाललं काय? मी जवळपास भाजपामध्ये 12 वर्षापासून ना, मी दीक्षाभूमीला दर्जा भेटून दिला तुम्हाला माझ्या पर्यटनाच्या, आणि संघभूमीला भेटून दिला, तेच जर मी थोडंसं संघाचा असताना गळ्यात जाणव असताना माझा उदोदो झाला असा त्या तिथं, पण माझा उदोदो नाही झाला, आणि चांगले कार्यकर्ते इथं चालत नाही माझ्यासारखे बोलणारे, मी परवाही करत नाही।
मी जे बोला ते बोलतो मी आणि तुम्हाला माझा स्पष्ट स्वभाव आहे माझा आणि आमच्या सगळ्या लोकांचा स्पष्ट स्वभाव आहे. आमची भूमिका आज हेच आहे की आमचं जे 27% आरक्षण जे होतं ते 19% आलं आहे. दुसरी आमची मागणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आहे, शासकीय कंत्राटी जो भरतीचा जो जी आर काढला आहे हे का म्हणतात की त्या सरकारनं काढला. अरे त्या सरकारनं काढला, तुम्ही बदलू शकता, रद्द करू शकता ना तुम्ही त्या दोनच का. आणि तो लाड जो आहे जो आमदार त्याला देऊन राहिले तुम्ही. म्हणजे जे बिचारे सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे त्या हे शासकीय जे कंत्राटी होईन ते किती नुकसान आहे. आणि एकीकडे तो अजित पवारमध्ये 1.5 लाख लोकांना नोकऱ्या आहे. अरे 72 पहिले तर अगोदर हे म्हणत होते आपले जेव्हा देवेंद्र फडणवीस, मी 72,000 लोकांचा बॅकलॉग भरणार, आज तू भरत का ना, भरा ना. आमचं हेच म्हणणं आहे ना, तुम्ही बोलू नका, करा ते. आणि ओबीसीवर अन्याय करू नका. आणि ओबीसीवर जर अन्याय केला येणाऱ्या निवडणुकीत मी सर्व ओबीसी समाजावर बोलतो, पार्टीचा विषय सोडा, पार्टी ते स्टेजच्या बाहेर, पण अखिल भारतीय सर्वारी क्लास समाज ओबीसी समाजावर यांना ओबीसी समाज धडा शिकवला राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि यांनी यांना खरोखर जर यांना ओबीसीचा जर कळवळ असेल ते ओबीसी कळवारी म्हणते. त्या भाषणात गेले तुम्ही कुणबी म्हणून निवडून आलो, इकडे आमच्या कलारामध्ये आलं गडकरी साहेब आम्ही कलारामध्ये निवडून आलो, इकडे तेल्यामध्ये गेले सगळ्याला सांगते ते सगळ्याला ढोल वाजत राहते, ते ढोल वाजणं बंद करा. आणि ओबीसी एकच आहे. आणि एक मी सांगतो या आज या राष्ट्रीय ओबीसी महासंघ जे हे त्यातर्फे जे सगळे लोक एक डॉक्टर भवन तावड्यांनी एका ठिकाणी जमा केलं त्याचं अभिनंदन करावं. कमीत कमी त्या दरांगे पाटलांना जे केलं त्याच्यामुळे सगळे ओबीसी एक तर झाले, झोपी गेलेले ओबीसी जागे झाले. पण दुःख एक आहे इथं, माणसं आम्ही जागे आहोत पण ज्याच्यासाठी आम्ही लढून राहिलो. आमच्या जवळ 64 वर्ष आता, आमचं तर झालं पुरीचं लग्न झालं त्यांना काय नाही, पण जे युवा पिढी आहे त्यांनी सुद्धा जागृत व्हायला पाहिजे. जय श्रीरामचा नारा ते आम्हाला मरत नाही आहे, मंदिर होई बना होवी नाही आहे, पण तुमच्या ओबीसाठी, तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या शिक्षणपणासाठी, तुमची त्यासाठी तुम्ही लढा दिला पाहिजे. तुम्हीसुद्धा त्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो, त्यांनी सुद्धा उद्या मोर्चात तुमच्यासाठी आम्ही लोक जे आहे, कोणी वडील आहे, कोणी काका आहे, कोणी मामा आहे, लढून राहिलो, तुम्हीसुद्धा मोर्चात सहभागी व्हा. कारण हा तुमचा प्रश्न आहे. उद्या एकीकडे का होऊ राहिले माहिती आहे का, आरक्षण द्यायच्या गोष्टी करून राहिले, एकीकडे इकडे आरक्षण काढून राहिले. तर ही जे दुपट्टी नीती आहे बंद केली पाहिजे. आणि एकनाथ शिंदे का म्हणते, मी तर अमुक आहोत, मग बोलते खूप पण करत काही नाही ना. निश्चितच दडवे साहेब, मी इथं तुम्हाला थांबवेल. मी तुम्हाला सांगतो की 18 तारखेला म्हणजे 18 सप्टेंबरला ओबीसी बांधवांचा मोर्चा आहे संविधान चौकातून, आणि भव्य दिव्य असा मोर्चा आहे. त्या मोर्चामध्ये ओबीसी समाजांचे जे तरुण पिढी आहे, तरुण बांधव आहेत, त्यांनीसुद्धा या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असं भूषण दडवे साहेबांचं मत आहे. काय सांगाल 18 तारखेला जो मोर्चा आहे, किती लोक येणार या मोर्चामध्ये? मी रमेश, तुमचं नाव सांगा. मी रमेश लांजेवार, एक लेखक आहे आणि स्वतंत्र पत्रकार आहे. या मोर्चामध्ये जो हा घोळ तयार केला आहे सरकारने गेल्या 10 दिवसापासून, त्याला एक कट्टर फाईट म्हणून, कट्टर जवाब म्हणून उद्याच्या मोर्चामध्ये कमीत कमी 1 लाखाच्या जवळजवळ लोकसंख्या ओबीसी सर्व समाज उपस्थित राहील. कारण की यामध्ये 52% ओबीसी आहे, त्यामुळे सर्व जातीचे धर्माचे लोक सर्व या मोर्चामध्ये उपस्थित राहील. सर्व जातीचे आणि धर्माचे लोक या मोर्चामध्ये उपस्थित राहणार. बंडू कापसे साहेब, तुम्ही भाजपचे एक पदाधिकारीसुद्धा आहात आणि सरपंच, माजी सरपंचसुद्धा आहात, किती लोक येणार या मोर्चामध्ये? पहा, या ठिकाणी मी आजचा माझा खरा जो मेहनत घेण्याचा दिवस आहे, आज रात्र लागली तरी चालेल, पर माझा आज मी सायंकाळी माझी रॅली निघणार आहे. या कामठी तालुक्यामध्ये जवळजवळचे जे काही गावं आहे झेंडे लावून सन्यानी मी एल्गार फुगारणार आहो. आणि उद्याच्या मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेते, सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि ओबीसी कार्यकर्ता म्हणून उद्याचं जे आंदोलन आहे हे निश्चितपणे सरकारला जागं करणारं आहे. आणि मी निश्चितपणे सांगतो, या ठिकाणी कुठल्याही नेत्याला बळी न पडता, कोणी कोणी होऊ शकते आमच्या कामठीमध्ये जास्तच प्रमाणात आहे, माझी विनंती आहे आपल्या चॅनलद्वारे की कुठल्याही नेत्याच्या बळी न पडता. अरे आपण स्वतः मालक आहो, जे काही नेते झाले आहे ते आपल्या भरोश्यावर झाले आहे, ओबीसीवर झाले आहे. पुन्हा 2024 आपण नेता बना, आपण येथून निवडून जा. या ठिकाणी आम्ही सर्व ओबीसी युवक आणि मी भाजप तालुका ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष, सरपंच संघटनेचा सुद्धा
अध्यक्ष कामठी तालुक्याचा अध्यक्ष आहे। मी सर्व सरपंच उपसरपंच सदस्य जे काही जिल्ह्यातील असतील तालुक्यातील प्रत्येकानी आपापली शक्ती प्रदर्शन ओबीसी करता दाखवण्यात यावे। हा उद्याचा मोठा दिवस आपला सणाचा दिवस माना दिवाळी माना पर या ठिकाणी उद्या आपल्या सकुटुंब सपरिवार इष्ट मित्रा सहित उपस्थित रावे और सर्व सरकारला जागा करावा। सहपरिवार इष्ट मित्रा सह या 18 तारखेच्या मोर्चामध्ये म्हणजे उद्या जो मोर्चा निघणार आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावे असेच कापसे यांनी सांगितलेलं आहे। आमच्यासोबत पर्यटन मित्र सुद्धा आहेत, आपण त्यांच्या सुद्धा भावना जाणून घेऊ। ओबीसी बांधवांची गेल्या अनेक म्हणजे 8 दिवसापासून इथे उपोषण सुरू आहे, काय सांगाल तुम्ही? एक काँग्रेसचे पदाधिकारी आहात आणि पर्यटन मित्रसुद्धा आहात। अगोदर मी आमच्या समाजातर्फे म्हणजे अखिल भारतीय सर्ववर्गीय कलार समाजातर्फे सल्लागार आहे, ओबीसी आंदोलनाला 100% पाठिंबा देतो। शेवटी आज आरपारची लढाई आम्हाला लढायची आहे। कितीतरी वर्षापासून पाहतो अन्याय अन्याय ते पण फक्त ओबीसीवर। आज सगळी ओबीसी समाज जागृत झालेला आहे आणि लढाईसाठी आम्ही बाहेर पडलो आहे आणि उद्या आमच्या भव्य दिव्य म्हणजे एक इतिहास घडवणारा मोर्चा राहणार आहे। इतिहास घडवणारा हा मोर्चा राहणार आहे असंच ओबीसी बांधवांचं मत या ठिकाणी व्यक्त केलं जात आहे। काय सांगाल तुम्ही? मी नारायण टाले, मी हे सांगणार आहे उद्याच्या मोर्चाकरता सर्व ओबीसी बांधव ते कोणत्याही जातीचे त्यांची उपस्थिती अनिवार्य आहे, विद्यार्थ्यांची विद्यार्थिनींची उपस्थिती अनिवार्य आहे। आणि महत्त्वाचे मगाशी मी बोलल्याप्रमाणे की 8 दिवसापासून जे आंदोलन चालू होतं इथे एकही MLA एकही खासदार इथे येऊन दिवसभराकरता बसला नाही, ही खंत आहे। हे ओबीसी समाजातर्फे जे व्यक्त करतात ते दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी त्यांची परिस्थिती आहे, म्हणून ओबीसी समाजाने सतर्क राहून पोळे वाळवावे। ओबीसी समाजाने जागृत होणे गरजेचं आहे कारण गेल्या 8 दिवसापासून या संविधान चौकामध्ये ओबीसी बांधवांचं आंदोलन सुरू आहे आणि ओबीसी बांधव इथे उपोषणावर बसत आहे, परंतु एकही लोकप्रतिनिधी म्हणजे MLA MP इथे उपोषणावर आले नाहीत आणि उपोषणाला बसले नाहीत ओबीसी। म्हणजे एकूणच या ठिकाणी जे MLA MP बसायला हवे, खासदार आमदार बसायला हवं उपोषणाला, ते बसलेले नाही ओबीसी समाजाचे, अशी खंतसुद्धा या बांधवांनी ओबीसी बांधवांनी इथे व्यक्त केलेली आहे। काय सांगाल तुम्ही? माझं नाव प्रकाश लायसे, मध्य नागपूरमधून बिलॉंग करतोय। उद्याच्या धडक मोर्चाविषयी एवढंच सांगू इच्छितो की आज जे लढाई आहे सरांच्या म्हणण्यानुसार आरपारची लढाई आहे, प्रत्येक युवकांनी प्रत्येक संघटनेनी जसं आज या 7 दिवसात ज्या प्रकारे 123 संघटनेंचं समर्थन या आंदोलनाला मिळालेलं आहे आणि 123ही संघटना इथे आपल्या शक्तीप्रदर्शन करणार आहे, त्याचसोबत सर्व पक्षीय ओबीसी बंधू जे आहे आजपर्यंत कुठल्या तरी कोणत्या तरी नेत्याच्या मागे काम करत होता तो नेत्याला बाजूला सारून स्वतःच्या ओबीसी या धर्मासाठी ओबीसी या समाजासाठी आपल्या जातीसाठी तो रस्त्यावर उतरणार आहे हे निश्चित आहे। दळवे साहेब, माझा एक तुम्हाला एक शेवटचा प्रश्न, कारण वेळेचा अभाव आहे, तरुणाईंनी या मोर्चामध्ये सहभागी व्हायला हवं यासाठी काय आव्हान? मी सगळं पूर्ण ओबीसी तरुण बांधवांना सांगतो, जे शिक्षण घेतात त्यांना सांगतो, जे सुशिक्षित बेरोजगार आहे, इंजिनियर आहे, सगळे जे काही आहे त्यांना माझं आव्हान आहे की मुलांनो, हे जे आंदोलन हो रहा है जी ओबीसीसाठी लढून आलो आम्ही नाही, आम्ही तुमच्यासाठी लढून आलो भावी पिढीसाठी, आणि तुम्ही जर भावी पिढीसाठी लढले तर तुम्हाला उद्या न्याय मिळेल, नाही तर उद्या तुम्हाला शिक्षणात आरक्षण कमी होऊन जाईल, तुमच्या नोकऱ्यामध्ये आता चाललेलं आहे, ते तुम्ही आपल्या हक्कासाठी आणि आपल्या भविष्यासाठी तुम्ही लढा आणि तुम्ही मोर्चात सहभागी व्हा। ही लढाई तुमची आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत, वडीलधारी जे आहे आम्ही, काका म्हणा मामा म्हणा तर हे आम्ही सोबत आहोत, पण त्यांनी आव्हान आहे आम्हाला की तुम्ही शिका आणि सवरा या त्याच्याखाली तुम्ही मोर्चात सामील व्हा, ही तुमच्या हक्काची लढाई आहे। निश्चित दडवे साहेबांचं एवढंच मत आहे की तरुणांनी सुद्धा सोमवारी जो 18 सप्टेंबरला मोर्चा निघत आहे ओबीसी बांधवांच्या लाखोच्या संख्येमध्ये त्यामध्ये सहभागी व्हावे। मी तुम्हाला दाखवेल, बघा इथे तयारी सुरू आहे मोर्चाची, हे इथे बघू शकता हे युवक
आणि युती इथे हे झेंडे तयार करत आहे आणि हा झेंडा बघा मी तुम्हाला दाखवेल। बघा या झेंड्यावरती लिहिलेला आहे हा बघा हा मशाल दिसतोय जय जय ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने हा मोर्चा आहे आणि इथे तयारी सुरू आहे। या संविधान चौकामध्ये झेंडे तयार केले जात आहे आणि लाखोच्या संख्येमध्ये मी तुम्हाला सांगेल 18 सप्टेंबर रोजी म्हणजे सोमवारी उद्या जो 12 वाजता ओबीसी बांधवांचा मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाची तयारी या संविधान चौकातून केली जात आहे आणि आपण नेत्यांच्या भावनासुद्धा ऐकलेल्या आहेत। तरुणांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे मतसुद्धा या ओबीसी बांधवांनी व्यक्त केलेले आहेत। तर आपण बघत रहा IBM TV9 न्यूज WH न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका। धन्यवाद नमस्कार जय ओबीसी।